श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या सर्वांनाच आठवते ती पायी चालत जाणारे वारकरी, विठ्ठलाच्या भेटीची ओढ असणारे वारकरी. तर सध्याच आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि आषाढी एकादशी जवळ आलेली आहे तर भरपूर वारकरी वारीमध्ये पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला गेलेले आहेत. आपण सध्या यूट्यूबवरती म्हणा किंवा न्यूज चॅनलला म्हणा व्हिडिओज बघतच आहोत आणि आपल्या प्रत्येकाला आषाढी एकादशीचा दिवस नक्की कधी येईल आणि तो सोहळा बघण्याची वेळ कधी येईल असं आपलं प्रत्येकालाच वाटत असतं. तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो, म्हणजे तो दिवस जो आहे तो आपल्यासाठी अतिमहत्त्वाचा असतो कारण त्या दिवशी उपवास असतो आणि त्याचबरोबर विठ्ठलाची भेट घ्यायची असते किंवा विठ्ठलाची सेवा करायची असते. आता प्रत्येकालाच वारीला जाणं शक्य नसतं, म्हणून आपण आजूबाजूला कुठे जर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तर तिथे जातो किंवा मग आपल्या घरामध्येच विठ्ठल रुक्मिणीची पूजा करतो. त्याचबरोबर शाळा असेल, कॉलेज असेल तर इथेसुद्धा भरपूर असे कार्यक्रम जे आहे ते आयोजित केलेले असतात. त्याच्यामुळे एकंदरीतच आषाढी एकादशी आली की सगळीकडे एक वेगळा जल्लोष असतो. तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला नक्की काय कामं आहेत की जी चुकूनही करायची नाही हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कधीकधी चुकून आपल्याकडून काही गोष्टी ज्या आहेत त्या होऊन जातात, त्या अनावधानाने होतात. जरी आपल्याला माहीत असलं तरीसुद्धा कधीतरी त्या होऊन जाऊ शकतात, तर अशाच गोष्टी आपल्या हातून घडू नये म्हणूनच हा व्हिडिओ. तर आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच बुधवारच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत. तर बघा, आषाढी एकादशीचं व्रत जे आहे ते आपण सर्वजण करणार आहोत. व्रत करत असताना आपल्याला उपवास करायचा असतो आणि सेवा करायची असते. आता व्रत उपवास म्हटलं की आपल्या सगळ्यात पहिलं लक्षात येतं ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी. आता ठीक आहे, आपण साबुदाण्याची खिचडी खाणार आहोतच, पण या दिवशी आपण जेव्हा साबुदाणा खिचडी खातो तर या दिवशी जे कोणी व्रत करत नाही किंवा ज्यांना उपवास करणं शक्य नाही, आता प्रत्येकजण प्रत्येकाची तब्येत सांभाळूनच उपवास करणार हे पण माहीत आहे आपल्याला की डॉक्टरांनी काही काहींना उपवास करू नका असं सांगितलेलं असतं, ते सहन होत नाही आणि म्हणून अशा स्त्रिया उपवास करत नाही. तर अशावेळी त्या स्त्रियांनी नक्की काय करावं, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, तर त्या स्त्रियांनी सर्वात पहिलं की आपल्या घरामध्ये की सर्वांना उपवास आहे मग आपण भातच करून खा असं करू नका. या दिवशी आपल्याला भाजी पोळी खाल्ली तरी चालेल, पण या दिवशी तांदूळ म्हणजे तांदळाचा जो भात असतो किंवा खीर असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या दिवशी खायच्या नाही. तांदूळ या दिवशी वर्ज्य ठेवायचा आहे. त्याचबरोबर कोणत्याही पदार्थांमध्ये कांदा लसूण घालायचा नाही. कांदा लसूणसुद्धा तामसिक पदार्थांमध्ये मोडतो आणि त्याच्यामुळे कांदा लसूण खायचा नाही. त्याचबरोबर मांस तर तसंही कुणी खाणार नाहीच. तर या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण भगवान विष्णूंची सेवा करत असताना तुळशीपत्र आपल्याला खूप महत्त्वाचे असतात. भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचे असतात आणि त्याचबरोबर आपल्याला नैवेद्यामध्ये तुळशीपत्र लागत असतात. विष्णू सहस्रनामाची सेवा करत असाल तर त्यावेळी तुळशीपत्र लागत असतात. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुळशीपत्र तुम्हाला पाहिजेत हे तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही एकादशीच्या अगोदरच्याच दिवशी ते तुळशीपत्र जे आहे ते काढून ठेवा, कारण तुळशीचा सुद्धा उपवास असतो आणि तुळशीला या दिवशी धक्कासुद्धा लावायचा नसतो. तुळशी मातेची पानं जी आहेत ती आपल्याला या दिवशी तोडायची नसतात आणि या कारणामुळे आपण अगोदरच्याच दिवशी लक्षात ठेवून आपल्याला तुळशीपत्र हवे आहेत तितके काढून घ्या. नाहीतर मग दुसऱ्या दिवशी जर अशी वेळ आली तर तुळशी खाली पडलेली जी तुळशीपत्र आहे तीच वापरा, पण तुळशी मातेला या दिवशी धक्का पोहोचता कामा नाही. त्याचबरोबर या दिवशी तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं नसतं, म्हणजे कोणत्याही एकादशीला तुम्ही पाणी अर्पण करू नका, कारण तुळशीचं सुद्धा देवतांसाठी निर्जळी उपवास असतो, भगवान विष्णूंसाठी निर्जळी उपवास असतो. तर हा झाला दुसरा नियम किंवा दुसरी चूक जी आपल्याकडून होऊ शकते. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे, या दिवशी शक्यतो आपल्याला जर काही गोष्टी नको आहेत, म्हणजे काही झाडांची पानं किंवा काही झाडं तोडणं या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत. निसर्गाची हानी जी आहे ती चुकूनही या दिवशी करायची नाही. त्याच्यामुळे आपल्याकडून चुकूनही कुठलं पान म्हणा कुठलं काही म्हणा तोटलं जाईल किंवा तोडलं जाईल असं करू नका, आपण याची काळजी घ्यायची आहे. चौथी गोष्ट म्हणजे या दिवशी आपण उपवास करत असाल, व्रत करत असाल, तर
या कालावधीमध्ये आपण कुणाबद्दल वाईट विचार करू नका, वाईट चिंतन करू नका किंवा इतरांबद्दल कुणासोबत वाईट बोलू नका. कारण आपण जे काही बोलत आहोत किंवा आपण जो काही त्या व्यक्तीबद्दल विचार करत आहोत तर त्या विचाराने आपल्याला काहीच फायदा होत नाही, उलट आपला खूप सारा तोटा होतो, आपलं मनसुद्धा अशुद्ध होतं. आणि त्याच्यामुळे कोणाबद्दल काही वाईट विचार करू नका, कोणाबद्दल काही वाईट बोलू नका. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे दिवसभर काही जणींना अशी सवय असते काही किंवा काही लोकांनासुद्धा की थोडीशी कामं झाली की लगेच आपण झोपून घ्यायचं किंवा पडून घ्यायचं, बेड दिसला की पडायचं. तर एकादशीच्या दिवशी असं दिवसभर झोपून किंवा रेंगाळत राहून आपली कामं जी आहे ती सोडून असं करू नका. या दिवशी जास्तीत जास्त सेवा करण्याचा, भजन कीर्तन किंवा मग भगवद्गीता असेल तर अशा काही ही गोष्टी ज्या आहेत त्या वाचत राहा. भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा जी आहे ती या दिवशी करत राहायची आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट की सकाळी प्रत्येक महिलेने लवकरच उठायचं आहे. बाकीच्या दिवसांमध्ये तुमचं काय होतं काय होत नाही किंवा कसं होतं, तर आषाढी एकादशी म्हटलं की बऱ्याच स्कूलला सुट्टी असते मग त्या कारणामुळे आपण लेट उठू नका. आषाढी एकादशीच्या दिवशी लवकर उठून आपल्याला आपली आंघोळ वगैरे करायची आहे. आता बऱ्याच जणांचा हा सुद्धा प्रश्न येईल, एकादशीचं व्रत आहे तर मग आम्ही केस धुतले तर चालेल का? तर एकादशीच्या व्रताला आपण किंवा एकादशीच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी आपण केस धुत नाही, तर आपण एकादशीच्या दिवशी सुद्धा मोठे एकादशी असल्या कारणाने आपण केस धुवू नये. पण त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणींचं काय होतं की मासिक धर्म आलेला होता आणि मग माझा 5वा दिवस आहे 6वा दिवस आहे मला केस धुवूनच मगच पूजा करायची आहे. अशा वेळी जर तुमची एकादशीच्या दिवशी केस धुण्याची वेळ आली तर तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकून तुमचे केस जे आहेत ते धुवू शकता. तर या गोष्टींची जी आहे ती तुम्हाला या दिवशी काळजी घ्यायची आहे. उपवास असेल तरीसुद्धा कमीत कमी पदार्थ किंवा फलाहार करण्याचा प्रयत्न करा. चहा असेल, कॉफी असेल, तर या गोष्टींपासून जास्तीत जास्त दूर राहा, कारण या गोष्टींनी आपल्या शरीराला हानी होत असते. मग उपवास असला की दिवसभर आपण फक्त चहाच घ्यायचा, 3-4 टाईम चहा घेतो आणि त्या चहामुळे आपली भूकमोड होते आणि अशी भूकमोड झाली की आपल्याला भूक लागत नाही आणि मग भूक नाही लागली की आपल्या शरीरामध्ये काही नाही गेलं तर नक्कीच आपल्याला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आजार येतात. तर त्याच्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि मगच आषाढी एकादशीचं व्रत जे आहे ते तुमचं पूर्ण होणार आहे. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.